उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमळ येथील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून पन्नास हजाराच्या मुद्देमालासह तिघांना तक्रारीवरून अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मौजे कळमन तालुका उत्तर सोलापूर येथील समाज मंदिरासमोरील दारू अड्ड्यावर छापा टाकून अवैधरित्या देशी दारू विदेशी दारू हातभट्टी विक्री करत असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण पन्नास हजार तीनशे सत्तर रुपये किमतीची देशी विदेशी दारू व हातभट्टी जप्त केली आहे आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय